बडनेरा शहरात स्वच्छतेवर मनपा प्रशासन सह स्वच्छता कचरा दुर्लक्ष झाल्याने आता डेंगू सदृश आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत अशातच मनपा प्रशासनाला जागे करण्याकरिता उद्धव ठाकरे शिवसैनिकांनी मनपा उपायुक्तांना निवेदन सादर केले शहरात स्वच्छता अभियानात लक्ष दिले नाही तर आंदोलन केला जाईल असा अल्टिमेट सुद्धा देण्यात आला बडनेरा शहरामध्ये डेंगू आजाराने थैमान घातले आहेत अनेक नागरिक या आजाराने त्रस्त आहेत प्रशासनाकडून यावर कुठलेही नियोजन नसल्याने संतप्त होत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने मनपा उपायुक्त शिंदे यांना निवेदन सादर करून त्यांना सात दिवसाचा अल्टिमेट दिला आहे बडनेरा शहरामध्ये जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहेत मनपा आरोग्य विभाग शहरात साफसफाई कामात कुचराई करत असल्याने व सफाई कामगारांच्या संकेतही कमी असल्याने शहरात साफसफाई पूर्णपणे होत नसल्याने डेंगू आजाराने थैमान घातले असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून नियमित नाल्यांची साफसफाई केली जात नाही व सफाई केल्यानंतर नदीकाठावर अनेक दिवसापासून घाण कचरा पडून राहत असल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरून डासांचे प्रमाणात वाढ झाली आहे बडनेरा शहरातील एका खासगी लॅबमध्ये एका दिवशी चाळीस रुग्णांच्या तपासणीमधून वीस रुग्णांच्या तपासणी अहवालात डेंगू सदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत या धक्कादायक अहवालामुळे शहरात एकच दहशत निर्माण झाली आहे या गंभीर बाबीची दखल घेत उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून बडनेरा झोन क्रमांक कर चारचे सहाय्यक उपायुक्त शिंदे यांना निवेदन सादर करून स्वच्छतेकरिता सात दिवसांचा सा अल्टिमेट दिला आहे स्वच्छता अभियान राबविले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे या प्रसंगी मोठ्या प्रमाणात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते मच्छिंद्र भटकर सिटी न्यूज प्रतिनिधी बडनेरा